नवरात्री, दसरा, दिवाळी एवढे सगळे सण समारंभ येत आहेत, पण मला आहे ना बेसिक मेकअपसुद्धा करता येत नाही. मेकअप करायला खूप आवडतं, पण मला आहे ना अजिबात मेकअप करता येत नाही. आता बेसिक मेकअप करायला जरी शिकायचं असेल तर काय मग मेकअपचा क्लास लावू का? नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, माझं नाव आहे अत्या. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे गणपती आले आणि निघूनही गेले, पण थांबा, अजून नवरात्री आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. हे सर्व फेस्टिवल झालं ना की लगेच लग्न सराई पण सुरू होते. आता या सर्व सणांमध्ये आपल्याला आहे ना मेकअप करून तयार व्हायला खूप आवडतं, पण जर आपल्याला मेकअपच करता आला नाही तर मग काय? मला असं वाटतं प्रत्येकीला आहे ना बेसिक मेकअप तरी करता आलं पाहिजे, जेणेकरून घरामध्ये कोणताही सणसमारंभ असेल, कार्यक्रम असेल, इवन लग्न जरी असलं ना तरी स्वतःचा मेकअप स्वतः करता आलाच पाहिजे. प्रत्येक वेळी आपण मेकअप आर्टिस्ट तर नाही ना बोलू शकत. तर मग फ्रेंड्स, त्यासाठी मेकअप क्लास लावायची गरज आहे का? तर नाही. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप क्लासमध्ये जसं मेकअप करायला शिकवतात तसा बेसिक मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही मेकअप करायला शिकू शकता. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मेकअप करायला शिकवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये शिकवणार आहे आणि खूप छोटे छोटे तुम्हाला टिप्स देणार आहे. आणि या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा, कन्सीलर कसा निवडायचा, किंवा प्राइमर का लावलं जातं, चेहऱ्याची कॉन्टोरिंग कशी करायची, ईच अँड एव्हरीथिंग डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, खूप हेल्पफुल होईल तुम्हाला ही व्हिडिओ. आणि मला असं वाटतं ही व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितलीत ना, तुम्हाला नक्कीच बेसिक मेकअप करता येईल. आय एम डॅम शुअर तुम्ही नक्कीच बेसिक मेकअप करायला शिकू शकता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि या सणासमारंभांसाठी स्वतःचा मेकअप स्वतः करायला शिका. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. सो लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. मी पण छान रेडी झाली आहे, केसं छान मागे टाय करून घेतले आहेत, बेल्ट लावून घेतलं आहे, जेणेकरून ही छोटी छोटी केसं आहेत ना ती मध्ये येणार नाही आणि मला त्रास देणार नाही म्हणून, ठीक आहे. तर चला मेकअप करायला सुरुवात करूयात. पण खूप महत्त्वाची टिप इथे आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे तो फेसवॉशने क्लीन करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, खूप साऱ्या मला कमेंट येतात की आमचा मेकअप ना केल्यानंतर उतरतो किंवा मेकअप काला पडतो. याचं मागचं कारणच हे आहे, चेहऱ्यावर धूळ असेल, माती असेल, चेहऱ्यावर जर एक्स्ट्राचं ऑइल आले असेल आणि त्याच्यावर जर आपण मेकअप केला ना तर ऑफकोर्स आपला जो मेकअप आहे तो उतरणार, एकतर नाही तर काला दिसायला लागणार. त्यामुळे कधीही लक्षात असू द्या, मेकअप करण्याआधी तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. मी इथेच माझा जो चेहरा आहे तो स्वच्छ करून घेतला आहे, ठीक आहे. आता दुसरी स्टेप, आपल्याला स्किन केअर करायची आहे. मेकअप करण्याआधी आपल्याला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्किन केअर नाही केलीत ना तर तुमचा मेकअप आहे ना तो फ्लॉलेस दिसणार नाही. आणि मेकअप जे आहे ना, मेकअपपासून वाचवण्याचं काम म्हणजे प्रोटेक्शनचं काम जे आहे ना ते स्किन केअर करतं. त्यामुळे आपल्याला प्रॉपर स्किन केअर नक्की करायची आहे. जर तुम्ही स्किन केअर नाही केलीत ना तर तुमचा जो फाउंडेशनचा बेस आहे ना तो ग्लोईंग नाही दिसणार, फ्लॉलेस नाही दिसणार, आणि मेकअप जो आहे ना तो थोड्या वेळानंतर ड्राय होऊन चेहऱ्यावर पॅचेस दिसायला लागतात. त्यामुळे आपल्याला आपला चेहरा जो आहे तो छानसा हायड्रेट करायचा आहे स्किन केअर करून, ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण स्किन केअर करूयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे. तर मॉइश्चरायझरसाठी मी दोन मॉइश्चरायझर सांगणार आहे, एक ड्राय स्किनसाठी आणि एक ऑइली स्किनसाठी. मी इथे दोन्ही स्किन टाईप नुसार प्रोडक्ट सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हेल्प मिळेल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं मी ऑइली स्किनसाठी कोणता मॉइश्चरायझर मी वापरते तो दाखवते, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला माझ्याकडे आहे सिम्पलचा हा हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर. खूप छान मॉइश्चरायझर आहे. जर तुम्ही टीनेजर असाल किंवा तुमची स्किन ऑइली असेल ना तर तुम्ही हा मॉइश्चरायझर नक्की ट्राय करून बघा. जेव्हा तुम्ही लावता ना स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो आणि खूप छान हायड्रेट करतो तुमच्या स्किनला, अजिबात तुम्हाला स्टिकी फील होणार नाही. हा होता ऑइली स्किनसाठी. आता ड्राय स्किनसाठी मी दुसरा मॉइश्चरायझर जो सांगणार आहे तो आहे निव्याचा हा सॉफ्ट मॉइश्चरायझर. ज्यांची स्किन ड्राय आहे ना त्यांना हायड्रेशनची
खूप गरज असते. जेवढी तुमची स्किन हायड्रेट राहील तेवढा तुमचा मेकअप जो आहे बेस मेकअप स्पेशली तो फ्लॉलेस दिसेल. ठीक आहे, तर तुम्हाला तुमची स्किन हायड्रेट करायची आहे तर तुम्हाला क्रीम बेस्ड जे मॉइश्चरायझर असतात ना ते वापरले ना तर तुमची स्किन छान हायड्रेट होईल. तर तुम्ही हा निव्हियाचा छान मॉइश्चरायझर आहे, क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर आहे, तर हा वापरू शकता, याने तुमची स्किन छान हायड्रेट होईल. ठीक आहे, तर फ्रेंड्स मी इथे मॉइश्चरायझरसाठी हा सिम्पलचा लाईट मॉइश्चरायझर आहे तो वापरणार आहे. ठीक मॉइश्चरायझर छान असं मी अप्लाय करून घेतलं आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही कोणताही कार्यक्रम असेल, सणसमारंभ असेल किंवा लग्न जरी असलं, जर आपण बाहेर जात असू ना तर प्लीज मॉइश्चरायझरनंतर तुम्हाला सनस्क्रीन नक्कीच लावायचं आहे. ठीक आहे, आता मी इथे घरातच आहे त्यामुळे तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करते तर मी सनस्क्रीन इथे स्किप करत आहे, पण बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. आता आपण यानंतर लिप बाम लावणार आहोत. आता लिप बाम का लावायचं माहिती आहे का, जेवढ्या वेळामध्ये आपला पूर्ण मेकअप होईल ना तेवढ्या वेळात आपले जे लिप्स आहेत ना छान असे हायड्रेट होतील, मऊ होतील, जेणेकरून एंडिंगला आपण जेव्हा लिपस्टिक लावू ना तर आपली लिपस्टिक जी आहे ती खूप छान लागली जाते. ठीक आहे, तर फ्रेंड्स मी लिप बामसाठी इथे डॉट अँड कीचा लिप बाम आहे तो अप्लाय करणार आहे. तुमच्याकडे जो पण लिप बाम असेल तो छान असा अप्लाय करा, जेणेकरून एंडपर्यंत मेकअप होईपर्यंत तुमचे जे लिप्स आहे ते छान असे हायड्रेट आणि सॉफ्ट होतील. ठीक आहे, फ्रेंड्स छान अशी मी स्किन केअर करून घेतली आहे. स्किन केअर केल्यानंतर आपल्याला मेकअप करायला सुरुवात करायची आहे. आता मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच प्रायमर. आता प्रायमर का लावायचं असतं, मला खूप साऱ्या कमेंट येतात, माझा आहे ना मेकअप खूप उतरतो किंवा माझा मेकअप थोड्या वेळानंतर काला दिसायला लागतो, इथले जे पोर्स असतात ना ते विजिबल होतात, किंवा मग असे कमेंट येतात की आमचा मेकअप आहे ना केकी दिसायला लागतो, पॅची दिसायला लागतो, फाउंडेशन ड्राय होतो. याचं मागचं कारण असं आहे फ्रेंड्स, प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रायमर लावलं ना तर तुमचे जे पोर्स असतात ना ते ब्लर होतात, म्हणजे ते अजिबात विजिबल होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रायमरने आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो, त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावर केके आणि पॅची इफेक्ट येत असतील तर ते पण अजिबात येणार नाही. आणि प्रायमर जो आहे तो तुमच्यावर एक कॅनव्हास लाईक फिनिशिंग करतो, जेणेकरून तुमचा जो बेस आहे फाउंडेशन आणि कन्सिलर लावल्यानंतर बेस जो आहे तो फ्लॉलेस दिसायला लागतो, त्यामुळे आपल्याला प्रायमर हा लावायचाच आहे. ठीक आहे, आता प्रायमर कसा निवडायचा, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी हायड्रेटिंग प्रायमर घ्यायचा, किंवा डुई प्रायमर असतो, ग्लोई प्रायमर असतो, एलिमिनेटिंग प्रायमर असतो. ठीक आहे, तर तुमच्या प्रायमरवर हे जे चार मी तुम्हाला शब्द सांगितले, जसं की डुई, ग्लोई, एलिमिनेटिंग आणि हायड्रेटिंग असं लिहिलं असेल तो प्रायमर ड्राय स्किनसाठी आहे. आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्या प्रायमरवर एकतर ऑइल फ्री लिहिलं असतं किंवा एकतर मॅट फिनिशिंग लिहिलेलं असतं. जर तुमच्या प्रायमरवर ऑइल फ्री आणि मॅट लिहिलेलं असेल तर ते प्रायमर ऑइली स्किनसाठी आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स माझ्याकडे दोन प्रायमर आहेत, एक ड्राय स्किनसाठी आणि एक ऑइली स्किनसाठी, दोन्ही पण खूप छान आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो माझ्याकडे प्रायमर आहे तो आहे इनसाईडचा प्रायमर, 3-in-1 प्रायमर आहे आणि हा ऑइल फ्री प्रायमर आहे, तर ऑइली स्किनसाठी हा बेस्ट आहे. ठीक आहे, दुसरा जो प्रायमर आहे तो आहे इनसाईडचा हा हायड्रेटिंग प्रायमर, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हा प्रायमर वापरू शकता. याची जी कन्सिस्टन्सी आहे ती क्रीम बेस्ड कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला छान हायड्रेट करेल आणि तुमचा जो बेस मेकअप आहे तो अजिबात पॅची किंवा केकी दिसणार नाही, किंवा तुमचा जो फाउंडेशन आहे मेकअप आहे तो अजिबात ड्राय दिसणार नाही. याच्यावर तुम्ही बघू शकता हायड्रेटिंग प्रायमर इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हा इनसाईडचा हायड्रेटिंग प्रायमर वापरू शकता. आता माझी स्किन नॉर्मल आहे तर मी दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट वापरते, मला ऑइली स्किनचे जे प्रोडक्ट असतात ते पण सूट होतात आणि ड्राय स्किनचे प्रोडक्ट असतात ते पण सूट होतात, त्यामुळे माझ्याकडे दोन्ही स्किन टाईपचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत हे जे प्रोडक्ट आहे ते शेअर करते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला मी प्रायमर अप्लाय करून घेते, मी इथे इनसाईडचा 3-in-1 हा प्रायमर अप्लाय करणार आहे. ठीक आहे,
फ्रेंड्स, प्रायमर लावल्यानंतर आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे, ठीक आहे? तर सगळ्यात आधी आपल्याला बेस मेकअप करून घ्यायचा आहे, पण त्याआधी फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा, फाउंडेशन विकत घेता वेळेस कोणती काळजी घ्यावी, आपल्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन कसा घ्यावा ते तुम्हाला सांगते. फ्रेंड्स, कधीही लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन विकत घेता तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन फाउंडेशन न घेता तुम्हाला ऑफलाईन फाउंडेशन घ्यायचं आहे. ऑफलाईन फाउंडेशन म्हणजे काय? तर कोणत्याही कॉस्मेटिकच्या स्टोरमध्ये जाऊन तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन फाउंडेशन विकत घेतलात आणि त्याचा जर शेड चुकीचा आला तर तेवढा फाउंडेशन जो आहे ना तो फुकट जातो. आणि खूप सारे असे ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर असं आहे की जर तुम्ही एखादं फाउंडेशन मागवला ना तर तो रिटर्नेबल नसतो, म्हणजे तो रिटर्न नाही होत. तुम्हाला रिप्लेस करून मिळेल प्रोडक्ट, पण रिटर्न नाही होत. आणि एवढी सगळी प्रोसेस करायला मग आपल्यालाच खूप कंटाळा येतो, ठीक आहे? तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, तुम्ही फाउंडेशन जो आहे तो ऑनलाईन न घेता तुम्ही ऑफलाईन घ्या, म्हणजे स्टोअरमध्ये जाऊन घ्या, ठीक आहे? आता जेव्हा तुम्ही स्टोअरमध्ये फाउंडेशन जाऊन घेता तर त्याचा शेड कसा निवडायचा, तर तुम्हाला शेड निवडता वेळेस एक लक्षात ठेवायचं आहे, फाउंडेशन कधीही हाताला अजिबात लावून बघायचं नाही आहे. कसं आहे, तुम्ही आता बघू शकता माझ्या चेहऱ्याचा आणि हाताचा कलर दोन्ही वेगवेगळा आहे. जर तुम्ही हाताला लावून फाउंडेशन विकत घेतलात, तुम्ही जो तो घरी आणलात आणि जर तुम्ही तो फाउंडेशन ट्राय केलात ना, तर तो तुमच्या चेहऱ्याला अजिबात मॅच होणार नाही. त्यामुळे फाउंडेशन कधीही हाताला टेस्ट नाही करून बघायचा, तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायचं आहे, ठीक आहे? तर ते मी कसं शेड निवडायचा ते पुढे सांगते, पण त्याआधी फाउंडेशन घेता वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फाउंडेशन जो आहे तो तुमच्या स्किन टाईपनुसार असला पाहिजे. आता स्किन टाईप म्हणजे काय? तर जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला ऑइल फ्री किंवा मॅट फाउंडेशन घ्यायचं आहे, ठीक आहे? जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर नॉर्मल स्किनसाठी जे जे फाउंडेशन असतात ना ते घ्यायचे आहेत. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला ड्राय स्किनसाठी जे स्पेशली बनवलेले असतात फाउंडेशन ते घ्यायचे आहेत. आता ड्राय स्किनचा फाउंडेशन कसा ओळखायचा? ड्राय स्किनच्या फाउंडेशनवर लिहिलेलं असतं ड्यूई फाउंडेशन किंवा हायड्रेटिंग फाउंडेशन, ग्लोई फाउंडेशन किंवा इल्युमिनेटिंग फाउंडेशन असं लिहिलेलं असतं. तर त्या हिशोबाने तुम्हाला फाउंडेशन विकत घ्यायचं आहे. हे झालं टाईपनुसार फाउंडेशन निवडताना, ठीक आहे? आणि जर तुमच्या स्किन टोननुसार तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे. आता स्किन टोन म्हणजे काय? जर तुम्ही वॉर्म स्किन टोन जो असाल, म्हणजे वॉर्म अंडरटोन असेल तुमचा, तर तुम्हाला वॉर्म अंडरटोनचा फाउंडेशन घ्यायचं आहे. जर तुम्ही कूल अंडरटोनचे असाल तर तुम्हाला कूल अंडरटोनचा फाउंडेशन घ्यायचं आहे. जर तुमचा अंडरटोन न्यूट्रल असेल तर तुम्हाला न्यूट्रल अंडरटोननुसार घ्यायचं आहे. आता हे अंडरटोन कसे ओळखायचे ते पण सांगते, ठीक आहे? प्रत्येक फाउंडेशन लिहिलं जातं की हा वॉर्म टोनसाठी आहे, हा कूल अंडरटोनसाठी आहे, हा न्यूट्रल अंडरटोनसाठी आहे. ते कसं दाखवते? फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, माझ्याकडे हा लॅकमेचा 9 to 5 फाउंडेशन आहे आणि यामध्ये माझा शेड आहे 320 वॉर्म कॅरमल. आता इथे बघू शकता W320 माझा अंडरटोन वॉर्म आहे, त्यामुळे मी जेव्हा पण फाउंडेशन विकत घेते तेव्हा हा सगळ्यात W जो आहे ना तो बघून घेते. या W चा अर्थ असा की वॉर्म, तर हा शेड वॉर्म कॅरमल. आता जर तुमचा अंडरटोन कूल असेल तर इथे लिहिलेलं असतं सी, ठीक आहे, कूल अंडरटोनसाठी. आणि जर तुमचा अंडरटोन न्यूट्रल असेल तर इथे लिहिलेलं असतं एन, ठीक आहे? तर अशा प्रकारे फाउंडेशनवर लिहिलेलं असतं, त्या हिशोबाने तुम्हाला तो फाउंडेशन विकत घ्यायचा आहे तुमच्या अंडरटोननुसार, ठीक आहे? आता फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा ते ऐकून घ्या. कधीही लक्षात असू द्या, जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन विकत घेता तेव्हा हातावर टेस्ट न करता तुम्हाला चेहऱ्यावर टेस्ट करायचं आहे. आणि प्रत्येक कॉस्मेटिक स्टोअरमध्ये ट्रायलसाठी डेमो जे फाउंडेशन असतात ना ते ठेवलेले असतात. मग तुम्हाला फाउंडेशन फक्त थोडासा तुमच्या हातावर घ्यायचा आहे. मी इथे मेबलिनचा फिट मी फाउंडेशन घेतला आहे आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो 312 आहे, ठीक आहे? आता तुम्हाला फाउंडेशन कसा टेस्ट करायचा आहे, कसा तुमच्या चेहऱ्याला मॅच करायचा आहे ते सगळ्यात आधी बघून घ्या, ठीक आहे? मी थोडासा फाउंडेशन घेतला आहे इथे, ठीक आहे? तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर लावून बघायचं आहे, ते कसं बघा, ठीक आहे? आता तुम्ही असा फाउंडेशन सरळ घ्यायचा आहे, गाळापासून थोडंसं मानेपर्यंत यायचं आहे, अर्ध गाळावर आणि अर्ध तुमच्या गळ्यावर, ठीक आहे? असं लावून घेतल्यानंतर हा तुमच्या स्किनला एक्झॅक्ट मॅच होईल, म्हणजे तुमच्या स्किन कलरनुसार तुमचा फाउंडेशन दिसेल. तर समजून जायचं आहे तो तुमचा एक्झॅक्ट शेड आहे, ठीक आहे? आता थोडंसा आपल्याला इथे तो ब्लेंड करायचा आहे, ठीक आहे? मी आता इथे थोडंसा फिंगरच्या हेल्पने ब्लेंड करून घेते.
आता ब्लेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा माझ्या स्किनमध्ये एक्झॅक्ट मर्ज झाला आहे, म्हणजे पूर्ण स्किनला मॅच झालेला आहे. तर हा जो फाउंडेशनचा शेड आहे ना, तो माझ्या स्किनला एक्झॅक्ट मॅच होतो. तुम्ही बघू शकता, असं वाटत नाही आहे की माझ्या चेहऱ्याचा आणि फाउंडेशनचा कलर वेगळा आहे. ठीक आहे, तो एक्झॅक्ट माझ्या स्किनला मॅच झाला आहे आणि स्किनमध्ये मर्ज झाला आहे, म्हणजे मिक्स झाला आहे, आणि तो एक्झॅक्ट माझ्या माझ्या कलरला म्हणजे मॅच झाला आहे. तर तुम्हाला फक्त अशी लाईन ओढायची आहे, अजिबात लाजायचं नाही आहे फाउंडेशन विकत घेता वेळेस. कोणी आपल्याला काही बोलेल काही बोलेल, कोणी काही नाही बोलणार. आणि जे कॉस्मेटिकचे स्टोर असतात ना, ते सुद्धा तुम्हाला सांगतील की तुम्ही चेहऱ्यावर लावून बघा. तर तुम्हाला सरळ असं ओढून घ्यायचं आहे, बघायचं एक्झॅक्ट मॅच झालं तिथेच थोडंसं असं ब्लेंड करायचं. आणि चेहऱ्यामध्ये जर तुमच्या एक्झॅक्ट ते मॅच झालं, स्किन कलर म्हणजे तुमच्या स्किनमध्ये ते जाऊन एकदम आतमध्ये जाऊन छान असं तुमच्या स्किनला जर मॅच झालं, समजायचं की हा शेड माझा आहे. ठीक आहे, पण लक्षात असू द्या तुमच्या स्किन टाईपनुसार आणि स्किन अंडरटोननुसार तुम्हाला फाउंडेशन विकत घ्यायचं आहे. आणि कधीही पहिल्यांदा फाउंडेशन विकत घेता वेळेस ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्या. जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट तुमचा शेड माहिती झाला ना, ऑफलाईन एखादं फाउंडेशन विकत घेतला, तुम्हाला तुमचा शेड एक्झॅक्ट माहीत झाला, त्यानंतर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा फाउंडेशन विकत घेता तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण फाउंडेशन विकत घ्याल ना, तेव्हा तुम्ही तो फाउंडेशन जो आहे तो चांगल्या ब्रँडचा घ्या. कारण आपण एवढे पैसे एका फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि फाउंडेशन जे आहेत ना, 2-3 वर्ष आरामात जातात. आणि फाउंडेशनची जी ड्यू डेट पण असते ना, म्हणजे एक्सपायरी डेट 2-3 वर्षापर्यंत असते, त्यामुळे 2-3 वर्ष आपल्या आरामात जातात. 2-3 वर्ष नाही तर 1-1.5 वर्ष तरी आपला आरामात जातो. जर तुम्ही डेली वापरत असाल, कोणताही कार्यक्रम कोणताही सण समारंभ असेल, तर 1-1.5 वर्ष तुमचा फाउंडेशनमध्ये कम्प्लीट जातो. तर त्यामुळे चांगल्या ब्रँडचा फाउंडेशन घ्या, कोणताही लोकल ब्रँड अजिबात घेऊ नका. कारण मग तसे जे फाउंडेशन असतात ना, ते चेहरा तुमचा काळा पण पडू शकतो आणि तुमचा जो मेकअप आहे तो उतरू पण शकतो. त्यामुळे चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला फाउंडेशन निवडायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला समजलं असेल फाउंडेशनचा शेड कसा निवडायचा. ठीक आहे, आता मी फाउंडेशनसाठी मेबलियनचा फिट मी जो फाउंडेशन आहे तो वापरणार आहे. ठीक आहे, फाउंडेशन मी हातावर काढून घेतला आहे. आता आपल्याला फाउंडेशन जो आहे तो डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, फाउंडेशन मी अप्लाय करून घेतला आहे. यानंतर आता आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. आणि ब्युटी ब्लेंडर जो आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये 1 मिनटं सोक करून ठेवायचा आहे, म्हणजे भिजत ठेवायचा आहे. ब्युटी ब्लेंडरची साईज डबल झाल्यानंतर या ब्युटी ब्लेंडरमधून जेवढा पण एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे. त्यानंतर हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. आणि ब्युटी ब्लेंडर जो आहे त्याने फाउंडेशन जो आहे तो आपल्याला डॅबिंग मोशन मध्ये म्हणजे डॅप डॅप करून पूर्ण जो फाउंडेशन आहे तो ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दाखवते फाउंडेशन ब्लेंड कसं करायचं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, आता फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर थोडेसे जे केस असतात ना, ते थोडेसे मागे घेऊन केसांच्या इथे पण व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता गळ्यावर जो फाउंडेशन लावला आहे तो तुम्ही डॅबिंग नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही स्वाईप करून पण तो ब्लेंड करू शकता.
या ब्युटी ब्लेंडरला जेवढा पण फाउंडेशन लागला आहे तो मी अशा प्रकारे कानांना लावून घेते, जेणेकरून कानांचा कलर आणि चेहऱ्याचा कलर जो आहे तो वेगळाने दिसला पाहिजे. ठीक आहे, आणि फ्रेंड्स गळ्याला फाउंडेशन लावायला अजिबात नाही विसरायचं. जर तुम्ही गळ्याला फाउंडेशन नाही लावलं तर चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर मग वेगळा दिसेल. ठीक आहे, तर छान असं गळ्याला पण फाउंडेशन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला कन्सीलर अप्लाय करायचा आहे. आता कन्सीलर का बरं लावला जातो, जर फ्रेंड्स तुम्हाला खूप सारे डार्क सर्कल असतील, डोळ्यांच्या वरती पिगमेंटेशन असेल, चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स म्हणजे पिंपल येतात त्या पिंपलचे जे मार्क्स असतात ते असतील, ओठांच्या अवतीभोवती कालवटपणा असेल, चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल, तर त्याला हाईट करण्यासाठी कन्सीलर लावला जातो. आणि ते हाईट केल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो इवन दिसतो. त्यामुळे आपल्याला कन्सीलर लावून आपला चेहरा इवन करायचा असतो. आता कन्सीलरचा शेड एक्झॅक्ट कसा निवडायचा, फ्रेंड्स आपल्या चेहऱ्याच्या कलरनुसारच आपल्याला आपला कन्सीलर निवडायचा आहे. जसं आपण फाउंडेशन निवडलं, आपण आपल्या स्किन कलरनुसार आपला फाउंडेशन विकत घेतला, तसंच आपल्याला कन्सीलर विकत घ्यायचा आहे. आणि कन्सीलरमध्ये पण कन्सीलर दोन प्रकारचे असतात, एक क्रीम बेस कन्सीलर असतो आणि एक लिक्विड कन्सीलर असतो. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी क्रीम बेस कन्सीलर घ्या, ज्यांची ऑइली स्किन आहे लिक्विड बेसचे कन्सीलर असतात. जसं की हा माझ्याकडे आहे इनसाईडचा, असं कन्सीलर वापरा. ठीक आहे, आणि फ्रेंड्स कन्सीलर जे असतात ते अंडरटोननुसार पण असतात. जर तुमची स्किन वॉर्म अंडरटोनची असेल तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचा कन्सीलर घ्या, तुमची स्किन जर कूल अंडरटोनची असेल तर तुम्ही कूल अंडरटोननुसार कन्सीलर घ्या, तुमचं स्किन टोन जर न्यूट्रल अंडरटोनचा असेल तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोननुसार कन्सीलर घ्या. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे कन्सीलर निवडायचा आहे. मी जो कन्सीलर आज वापरणार आहे तो आहे इनसाईडचा, हा कन्सीलर माझा फेवरेट कन्सीलर आहे हा. याची कव्हरेज पण खूप छान आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला 130 रुपयापर्यंत हा नायकावर आरामात मिळून जातो. जर सेल चालू असेल ना तर 120 रुपयापर्यंतसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट फ्रेंड्स, जर तुम्ही फाउंडेशन लावलात आणि कन्सीलर जर नाही लावलात तर काय होईल, तुमच्या फाउंडेशन लावल्यानंतर तुमच्या फाउंडेशनमधून तुमचे जे डार्क सर्कल आहेत, डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहे ती दिसायला लागेल आणि तुमचा जो चेहरा आहे ना थोडासा ॲशी किंवा राखाडी दिसायला लागेल आणि एकदम इवन नाही दिसणार. त्यामुळे तुम्ही जर कन्सीलर लावून छान असे तुमचे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन हाईट केलेत ना तर तुमचा जो बेस आहे ना तो इवन दिसेल आणि फ्लॉलेस दिसेल. त्यामुळे कन्सीलर नक्की अप्लाय करा. ठीक आहे, मी इथे इनसाईडचा कन्सीलर जो आहे तो अप्लाय करणार आहे. आता कन्सीलर कसा अप्लाय करायचा ते पण बघा. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी माझ्या डोळ्याच्या वरती कन्सीलर अप्लाय करते, कारण तुम्ही बघू शकता डोळ्याच्या वरती मला पिगमेंटेशन आहे आणि थोडेसे मला डार्क सर्कल आहे, तर मी डोळ्यांच्या खाली पण अप्लाय केलं आहे. ठीक आहे, त्यानंतर फ्रेंड्स नाकाच्या इथे थोडंसं मला कालवटपणा आहे तर इथे अप्लाय केला आहे आणि ओठांच्या अवतीभोवती अप्लाय करेल, कारण की इथे पण पिगमेंटेशन आहे तर ते हाईड होऊन छानसं माझा जो चेहरा आहे तो इवन दिसेल. ठीक आहे, आता आपल्याला ब्युटी ब्लेंडरने कन्सीलर जो आहे तो व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स फाउंडेशन आणि कन्सीलर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला आपला जो बेस मेकअप आहे त्याला सेट करायचा आहे. लक्षात असू द्या, फाउंडेशन कन्सीलर लावल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचा जो बेस मेकअप आहे तो सेट करायचा आहे. जर तुम्ही सेट नाही केला तर तुमचा जो कन्सीलर आहे ना त्याच्या लाईन्स दिसायला लागतील. ठीक आहे, तर त्यासाठी एक तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता किंवा लूज पावडर वापरू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात आधी कॉम्पॅक्ट पावडर काय करतो, तुमचा चेहरा सेट करून तुम्हाला एक्स्ट्राची कव्हरेज देतो. जर तुम्हाला
कव्हरेज पाहिजे असेल ना तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरा, ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमचा जो फक्त बेस सेट करायचा आहे, अजिबात एक्स्ट्राची कव्हरेज नसेल पाहिजे, तर तुम्ही लूज पावडर वापरू शकता, ठीक आहे. आज मी फक्त लूज पावडरने चेहरा सेट करणार आहे, मला एक्स्ट्राची कव्हरेज नको आहे. तर त्यासाठी मी इथे इनसाईडचा लूज पावडर आहे, त्याने पूर्ण जो बेस आहे तो सेट करून घेते, ठीक आहे. आणि सगळ्यात आधी मी माझा जो कन्सीलर आहे ना त्याला व्यवस्थित सेट करून घेते, ठीक आहे. कारण फ्रेंड्स, जे कन्सीलर जो असतो ना तो आपल्याला लगेचच सेट करायचा असतो, नाहीतर मग त्याच्या ना लाईन्स ज्या आहेत ना त्या दिसायला लागतात, ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कन्सीलर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. कन्सीलर सेट केल्यानंतर आता जो पूर्ण आपला फेस आहे त्याला व्यवस्थित आपण सेट करून घेऊ. फ्रेंड्स, आता तुम्ही माझा बेस मेकअप बघू शकता, इवन दिसतो माझा चेहरा, ठीक आहे. जे माझे डार्क सर्कल होते माझ्या चेहऱ्याच्या म्हणजे ओठांच्या अवतीभोवती जो पिगमेंटेशन होता, कन्सीलरने छान असा हाईट करून बेस मी व्यवस्थित सेट केलेला आहे. माझा जो चेहरा आहे तो कोरा कागदासारखा दिसतो, एकदम व्हाईट. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो बेस मेकअप आहे ना कन्सीलर फाउंडेशन लावून तो करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा जो बेस मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसतो. फ्रेंड्स, बेस मेकअप आपला कम्प्लीट झालेला आहे. बेस मेकअप केल्यानंतर तुम्ही माझा चेहरा बघू शकता, एकदम सफेद दिसतो, एखाद्या कोऱ्या कागदासारखा. आता आपल्याला या कोऱ्या दिसणाऱ्या कागदासारख्या चेहऱ्यावर पेंटिंग करायची आहे. फनी वाटेल तुम्हाला ऐकायला, पण हो, आता आपल्याला बेस मेकअप केल्यानंतर चेहऱ्याचा मेकअप करायचा आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कॉन्टोरिंग करायची आहे, ब्लश अप्लाय करायचा आहे आणि हायलायटर अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले आपण कॉन्टोरिंग करणार आहोत, ठीक आहे. आता कॉन्टोरिंग का केली जाते? आपल्या चेहऱ्यावरील जे फीचर्स आहेत त्यांना उठून दाखवण्यासाठी, चेहऱ्याला डायमेन्शन मिळण्यासाठी, चेहऱ्याला एक स्ट्रक्चर देण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा चेहरा गोल असेल तर त्याला एक चेहऱ्याला एक ना स्ट्रक्चर देण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर फॅट असेल आणि चेहरा मोठा दिसत असेल तर चेहऱ्याला लहान दाखवण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो, ठीक आहे. खूप साऱ्या लोकांना कॉन्टोरिंग करणं म्हणजे खूप डिफिकल्ट जात असेल, पण असं अजिबात नाही. कॉन्टोरिंग करणं खूप इझी आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कॉन्टोरिंग करायला शिकवणार आहे, ठीक आहे. कॉन्टोरिंगसाठी मी जो प्रोडक्ट वापरणार आहे तो आहे NYP हा कॉन्टोर शेड, ठीक आहे. आणि हा छान असा ब्राऊन शेड आहे. हा जो प्रोडक्ट आहे ना तो तुम्हाला पर्पलवर 150 रुपयापर्यंत मिळून जातो आणि याचे पिगमेंटेशन खूप छान आहे, खूप छान तुमच्या चेहऱ्याला कॉन्टोर करेल, ठीक आहे. तर मी हा आज प्रोडक्ट वापरणार आहे. आता कॉन्टोरिंग कशी करायची खूप सोपी पद्धत सांगणार आहे, खूप इझी आहे आणि तुम्ही ती इझिली करू शकता, ठीक आहे. तर आपण ब्रशला प्रोडक्ट घेणार आहे. मी इथे ब्रश घेतला आहे, कॉन्टोर ब्रश. एक्स्ट्राचे जे प्रोडक्ट आहे ना ते नेहमी कधीही काढून टाकायचं, ठीक आहे. आता चेहऱ्याची कॉन्टोरिंग कशी करायची बघा. सगळ्यात आधी आपण गाळाची कॉन्टोरिंग करणार आहोत. जिथून आपला कान स्टार्ट होतो, बघा माझा कान इथून स्टार्ट होतो, तिथून आपल्याला सरळ यायचं आहे आणि जिथे आपले ॲब्रो एंड होते इथपर्यंत, ठीक आहे. जिथून आपले ॲब्रो एंड होते त्याच्या सरळ यायचं आहे आणि जिथून आपला कान स्टार्ट होतो त्याच्या सरळ यायचं आहे. एक काटकोन तयार होईल, हे बघा, असं आणि असं, ठीक आहे. आता जिथून ॲब्रो आपली एंड होते तिथे आपल्याला ब्रश ठेवायचा आहे आणि आपल्याला वरच्या बाजूला अशा प्रकारे प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. हे बघा, प्रोडक्ट अप्लाय केलं आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला नेहमी ब्लेंड करायचं, खाली अजिबात ब्लेंड नाही करायचं, वरच्या बाजूला, ठीक आहे. लक्षात ठेवा, जिथून आपले ॲब्रो
संपते आणि जिथून आपला कान चालू होतो तिथून अशा प्रकारे सरळ येऊन इथे एक काटकोन तयार होतो आणि अशा प्रकारे वरच्या बाजूला प्रोडक्ट अप्लाय करून आणि वरच्या बाजूलाच आपल्याला जो प्रोडक्ट आहे जो आपला कॉन्ट्रोल शेड अप्लाय केलेला आहे तो ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे, आता बघू शकता माझ्या चेहऱ्याला एक डायमेन्शन मिळालेला आहे, म्हणजे चेहरा जो आहे त्याला एक स्ट्रक्चर मिळालेला आहे. इकडे बघू शकता कोरा दिसतो पूर्ण चेहरा, पण चेहऱ्याला अजिबात स्ट्रक्चर दिसत नाही. आणि इकडे जेव्हा कॉन्टोरिंग केलेली आहे चेहऱ्याला छान असा एक कर्व मिळालेला आहे, म्हणजे एक असा डायमेन्शन मिळालेला आहे, त्यामुळे चेहरा जो आहे तो लहानसुद्धा दिसतो आणि चेहरा माझा उठूनसुद्धा दिसतो, बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे वरच्या बाजूला तुम्हाला कॉन्टोरिंग करायची आहे. आता मी तुम्हाला या बाजूला पण दाखवते. ठीक, जिथून आपले आयब्रो संपते आणि जिथून आपला कान स्टार्ट होतो, तर अशा प्रकारे तुम्हाला वरच्या बाजूला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, अप्लाय केल्यानंतर वरच्या बाजूलाच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, आता दोन्ही बाजूला बघू शकता तुम्ही छान असा चेहऱ्याला स्ट्रक्चर आलेला आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर फॅट असेल, चेहरा गोल दिसत असेल, चेहरा मोठा असेल, जर तुम्ही असे कॉन्टोरिंग केली ना तर तुमचा चेहरा जो आहे ना तो आपसुकच लहान दिसायला लागतो, त्यामुळे चेहऱ्याची कॉन्टोरिंग नक्की करा. आता आपण जॉ लाईनची कॉन्टोरिंग करणार आहोत. खूप जणींना असं इथे ना फॅट आलेला असतो, डबल चिन झालेली असते, जर तुम्ही कॉन्टोरिंग केली ना तर ती डबल चिन ना छानशी हाईट होते, त्यामुळे जॉ लाईनची पण कॉन्टोरिंग नक्की करा. तुम्हाला सगळ्यात आधी जशी जॉ लाईनची ही लाईन आहे ना तिथे प्रोडक्ट फक्त अप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आधी अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला अशा प्रकारे कॉन्टोरिंग करायची आहे, हे वर नाही घ्यायचं. ठीक आहे, खालच्या बाजूला करायचे आहे, त्यामुळे तुमची जी डबल चिन असते ना, सॉरी डबलची जी जॉ लाईन असते ना, इथे चिन आलेली असते अशी, ती छान अशी हाईड होते. आता जर तुमचा जो फोरहेड आहे तो खूप मोठा असेल, तर त्या फोरहेडला जर तुम्हाला लहान दाखवायचं असेल ना तर तुम्हाला फोरहेडला सरळ अशा प्रकारे तुम्हाला थोडासा कॉन्टोर शेड अप्लाय करायचा आहे आणि ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे, याने काय होतं एक शॅडो तयार होतो चेहऱ्यावर आणि त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो आपसुकच लहान दिसायला लागतो. आता आपण नाकाची कॉन्टोरिंग करणार आहोत. नाकाची कॉन्टोरिंग करणं पण खूप इझी आहे. काय करायचं आहे, आता नाकाची कॉन्टोरिंग का केली जाते, नाकाला आपल्या सरळ आणि टोकदार दाखवण्यासाठी आपल्याला ही दोन बोटं घ्यायची आहेत, आपला पहिला बोट आणि आपला थंब. ठीक आहे, डीप करायचं, अशी एक चिमटी तयार करायची, यामध्ये डीप करायचं. ठीक आहे, असं प्रोडक्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या दोन्ही डोळे जे आहेत ना त्यांच्यामध्ये अशी ही चिमटी ठेवायची आहे नाकावर आणि तुम्हाला सरळ लाईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता किती सुंदर छान लाईन झालेली आहे. ठीक आहे, सरळ दिसतं माझं नाक. आता आपल्याला फिंगरच्याच हेल्पने अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. बघू शकता नाक माझं जे आहे ते टोकदार दिसायला लागलं आहे. छान असं ब्लेंड करा व्यवस्थित. ठीक आहे, तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे त्याला एक छान डायमेन्शन मिळालेला आहे आणि चेहऱ्याची सुंदर कॉन्टोरिंग झालेली आहे आणि चेहरा लहानसुद्धा दिसतो. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता. कॉन्टोरिंग केल्यानंतर आता आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे. आणि ब्लश का अप्लाय केला जातो, तर एक नॅचरल असा चेहऱ्यावर लुक येण्यासाठी, आपला चेहरा नॅचरल दिसण्यासाठी आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, तर ब्लशसाठी मी इथे स्टुए केकीचा ब्लश घेतलेला आहे. खूप छान ब्लेंड होतो आणि खूप सुंदर आहे हा. तुम्हाला purple.com वर 150 रुपयापर्यंत मिळून जाईल. ठीक आहे, डिस्काउंट लागतो ना जेव्हा सेल लागतात तेव्हा तुम्हाला 150 रुपयापर्यंत मिळून जाईल. आता फ्रेंड्स, ब्लश कसा अप्लाय करायचं आणि कुठे अप्लाय करायचं, कॉन्टोरिंग तर आपण केली, आता इथेच आपल्याला ब्लश अप्लाय करायचा असतो, पण तो कुठे फ्रेंड्स नेहमी लक्षात असू द्या. 3-finger rule जो आहे तो लक्षात ठेवा. आता 3-finger rule म्हणजे काय, अशा प्रकारे आपली ही मधली जी 3 बोटं आहेत ना ती आपल्याला
तिरकी ठेवायची आहे, ठीक आहे. हा जो पहिला बोट असतो ना तिथे आपल्याला कॉन्टोरिंग करायची असते, दुसरा जो बोट आहे इथे इथे आपल्याला ब्लश अप्लाय करायचा असतो, आणि तिसरा जो बोट आहे ना इथे आपल्याला हायलायटर अप्लाय करायचा असतो. हा रूल लक्षात ठेवा. कॉन्टोरिंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर थोडंसं वर ब्लश अप्लाय करायचं आहे आणि थोडंवर तुम्हाला हायलायटर अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला ब्लश लावायला समजत नसेल तर मी सांगते, प्रोडक्ट घ्यायचं आहे ब्रशला, एक्स्ट्राचं कधीही प्रोडक्ट काढून टाकायचं, कारण जर ब्लश एक जास्त लागलं गेलं ना तर त्याला कमी करणं खूप कठीण होऊन जातं, त्यामुळे जास्त प्रोडक्ट नाही घ्यायचं, एक्स्ट्राचं प्रोडक्ट कधीही हाताला अशा प्रकारे काढून घ्या. आता काय करायचं आहे तुम्हाला, सरळ स्माईल करायची. स्माईल केल्यानंतर हे जे पॉईंट आहेत ना ते वर येतात, तर त्या वर आलेल्या पॉईंटवर आपल्याला ब्लश लावायचं आहे, ठीक आहे. ब्लश लावल्यानंतर छान ब्लेंड करा, कारण जेवढं तुम्ही व्यवस्थित ब्लेंड कराल तेवढा तुमचा जो बेस मेकअप आहे, जेवढा तुमचा ब्लश आहे तो फ्लॉलेस दिसेल आणि नॅचरल दिसेल. बघू शकता ब्लश अप्लाय केलेला आहे कॉन्टोरिंगच्या थोडं वर, म्हणजे जिथे मी स्माईल केली हे जे पॉईंट आले आहे ते तिथे मी अप्लाय केलेलं आहे. वरच्या बाजूला आपल्याला ब्लेंड करायचं आहे, एकदम नॅचरल फिनिशिंग दिसते, ठीक आहे. छान असं मी ब्लश लावून घेतला आहे, तुम्ही बघू शकता ब्लश एकदम नॅचरल दिसतो. ब्लश अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला हायलायटर लावायचं आहे, ठीक आहे. आता हायलायटर का बरं लावला जातो, हायलायटर लावल्याने आपले जे फीचर्स असतात ना ते हायलाईट होतात, म्हणजे उठून दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा घरामध्ये लग्न समारंभ असेल, कोणताही कार्यक्रम असेल, सण समारंभ असेल, त्या दिवशी आपण कसं फोटो काढतो ना, तर जेव्हा आपण हायलायटर लावतो ना तर आपले जे फोटो आहेत ना ते खूप सुंदर येतात, त्यामुळे हायलायटर नक्की लावा, तुम्हाला खूप छान वाटेल, ठीक आहे. तर हायलायटरसाठी मी इथे मेबिलिनचा मास्टर क्रोम जो हायलायटर आहे ना तो यूज करणार आहे. आता हायलायटर कुठे अप्लाय केला जातो, आपले जे चेहऱ्यावरचे जे हाय पॉईंट्स आहेत ना तिथे हायलायटर अप्लाय केला जातो. आता हाय पॉईंट्स म्हणजे कोणते, तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो आपला गाळाचा हाय पॉईंट आहे ना तिथे हायलायटर अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर सरळ नाकावर, ठीक आहे, कॉन्टोरिंग केलेली ना सरळ त्याच्यामध्ये आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. याने काय होतं, आपलं जे नाक आहे ना ते टोकदार दिसतं, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. थोडासा मी ओठांच्या इथे अप्पर लिप्स जे आहेत ना तिथे अप्लाय करते, थोडंसं चिनवर, हे जे आहेत ना हे पण आपले हाय पॉईंट आहेत, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला आपला फोरहेडवर अप्लाय करायचं आहे, आणि फोरहेडचे जे हाय पॉईंट आहेत इथे बघा, तुम्ही हात लावून बघा, हे जे आहेत ना हे आपले हाय पॉईंट आहेत, ठीक आहे. तर इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे हायलायटर. दॅट्स इट. अशा प्रकारे आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे हाय पॉईंट्सवर. तुम्ही बघू शकता नॅचरल दिसतो चेहरा. चेहऱ्याचा मेकअप आपला कम्प्लीट झालेला आहे, ठीक आहे. चेहऱ्याचा मेकअप कसा करायचा स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घेतलंच असेल, तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला चेहऱ्याचा मेकअप करायचा आहे, ठीक आहे. चेहऱ्याचा मेकअप झाल्यानंतर आता मी तुम्हाला डोळ्यांचा मेकअप कसा करायचा ते शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ॲब्रो जे आहेत ना त्या फील करून घेऊ. जर तुमचे ॲब्रो पातळ असतील तर नक्की फील करा, चेहरा अजून उठून दिसतो, ठीक आहे. तर इथे ॲब्रो पेन्सिलसाठी मी मार्शची ॲब्रो पेन्सिल घेतली आहे, आणि हा जो कलर आहे तो आहे ब्राऊन. फ्रेंड्स लक्षात असू द्या, जेव्हा पण तुम्ही ॲब्रो फील करता ना तेव्हा ॲब्रो पेन्सिल तुमच्या ॲब्रोची जी कलर आहे ना त्यानुसार घ्या. म्हणजे जर तुमचे ॲब्रो ब्लॅक असतील तर ॲब्रो पेन्सिल ब्लॅक वापरा, जर तुमची ॲब्रो जर ब्राऊन कलरच्या असतील तर तुम्ही ब्राऊन ॲब्रो पेन्सिल वापरा, आणि जर तुमचे ॲब्रो एकदम लाईट असतील तर तुम्ही लाईट ब्राऊन कलर जो असतो ना तो वापरा. जर तुमच्या ॲब्रो ब्राऊन असतील आणि जर तुम्ही डार्क म्हणजे ब्लॅक कलरची ॲब्रो पेन्सिल वापरली ना तर तुमच्या ज्या ॲब्रो आहेत ना त्या फेक दिसतील, लगेच समजून येईल की तुम्ही ॲब्रो जे आहेत त्या फील केलेल्या आहेत आणि त्याच्या डार्क वेगळंच दिसतात. त्यामुळे ॲब्रो पेन्सिल नक्की लक्षात ठेवा. एक तर तुम्ही ना ब्राऊन कलर जो असतो ना तोच वापरा, त्याने ॲब्रो जे आहेत ना एकदम नॅचरल दिसतात, ठीक आहे. तर इथे मी मार्सची ॲब्रो पेन्सिल घेतली आहे, आणि ही तुम्हाला 65 रुपयाची मी घेतली आहे, 65 रुपीची ॲमेझॉनवरून. एका साईडला तुम्हाला अशा प्रकारे स्पूली मिळते, एका साईडला तुम्हाला ॲब्रो पेन्सिल मिळते, ठीक आहे. 2-in-1 आहे ही ॲब्रो पेन्सिल, तुम्ही घेऊ शकता.
फ्रेंड्स लक्षात असू द्या, जेवढ्या पण आपल्या ज्या गॅप्स आहेत ना त्यांनाच आपल्याला फील करायचं आहे. ठीक आहे, एकदम हलक्या हाताने. ॲब्रो फील केल्यानंतर ही जी स्पूली आहे ना त्याने व्यवस्थित ॲब्रो आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे एक्स्ट्राचा जो प्रोडक्ट असतो ना तो निघून जातो आणि आपले जे ॲब्रो आहेत ना त्या नॅचरल दिसतात. ठीक आहे, आता दोन्ही ॲब्रोमध्ये मी तुम्हाला फरक पण दाखवते. बघू शकता ही ॲब्रो मी फील केली आहे, ती किती सुंदर दिसते, आणि ही ॲब्रो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ॲब्रो फील करून घ्यायचे आहे. फ्रेंड्स ॲब्रो फील केल्यानंतर आता आपण डोळ्यांचा मेकअप म्हणजे आयशॅडो कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप साऱ्या लोकांना आयशॅडो नाही अप्लाय करता येत, तर मी आहे ना इथे खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आहे ना प्रत्येकाला ते करता येईल. मी तीन स्टेपमध्ये तुम्हाला आयशॅडो कसं अप्लाय करायचं ते शिकवणार आहे. ठीक आहे, आयशॅडोसाठी मी इथे मार्सचा हा फॅन्टॅसी आयशॅडो पॅलेट आहे तो वापरणार आहे, आणि आजकाल हा माझा खूप फेवरेट झालेला आहे. खूप सुंदर यातले शेड आहेत आणि खूप छान ब्लेंड होतात, तर मी हा पॅलेट आज यूज करणार आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स सगळ्यात पहिला आपण जो कलर यूज करणार आहोत तो म्हणजे हा ऑरेंजी टाईप कलर दिसतो तुम्हाला, तो यूज करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिली जी स्टेप आहे, तुम्हाला जो हा कलर आहे तो तुमच्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, एकदम हलक्या हलक्या हाताने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी मी क्रीजवर अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर पूर्ण आयलिडवर. तुम्ही बघू शकता पूर्ण आयलिडवर अशा प्रकारे आपल्याला हा जो कलर आहे तो अप्लाय करायचा आहे. ठीक आहे फ्रेंड्स, यानंतर आपण हा दुसरा कलर जो दिसतो हा ब्राऊन कलर तो अप्लाय करणार आहोत. हा जो कलर घेतला आहे तो मी माझ्या आउटर व्हीवर अप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर मी इथे फक्त आउटर व्हीवर अशा प्रकारे प्लेस करते आणि त्यासोबत छान असा ब्लेंड करून घेते. थोडंसं मी माझ्या क्रीजवर पण अप्लाय करते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे फ्रेंड्स, आउटर व्हीवर हा जो कलर आहे ब्राऊन कलर आहे तो मी डिपॉझिट करून घेतला आहे छान असा ब्लेंड केल्यानंतर. आता आपल्याला हा कॉपर कलर घ्यायचा आहे. ठीक आहे, हा जो फ्रेंड्स कॉपर कलर आहे तो मी माझ्या सेंटर आयलिडवर अशा प्रकारे अप्लाय करते. थोडासा मी इनर कॉर्नरवर पण अप्लाय करते. ठीक आहे,
बघू शकता फ्रेंड्स किती सोपं आहे, फक्त 3 स्टेपमध्ये केलं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो कलर होता तो मी माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय केला, दुसरा जो ब्राऊन कलर आहे तो मी माझ्या आउटर व्हीवर अप्लाय केला, आणि तिसरा जो कॉपर कलर मी घेतला होता शिमर कलर, किंवा तुम्ही गोल्डन कलर पण घेऊ शकता शिमर कलर, तो मी माझ्या आयलिडवर म्हणजे इनर कॉर्नरपासून मिड लिडपर्यंत, ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारे फिंगरच्याच हेल्पने अप्लाय करायचं आहे. फक्त 2 मिनटात हा आयशॅडो होऊन जातो, खूप सोपा आहे, इझी आहे. आता तुम्हाला लास्टला काय करायचं आहे, अशा प्रकारे एक फ्लपी ब्रश घ्या, एकदम क्लीन ब्रश घ्या, आणि तुम्हाला याचे जे लाईन्स आहेत ना, या ज्या लाईन्स विजिबल होतात हे बघा, इथे तुम्हाला फक्त हा ब्रश फिरवायचा आहे आणि या लाईन्स छानशा ब्लेंड करायच्या आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुमचा जो आयशॅडो आहे ना तो छानसा ब्लेंडेबल दिसेल, अजिबातच्या हार्श लाईन आहेत ना त्या दिसणार नाही, विजिबल होणार नाही. ठीक आहे, आता बघू शकता अशा प्रकारे ज्या लाईन्स आहेत त्या छानशा ब्लेंड झालेल्या आहेत, आणि जो आयशॅडो आहे तो एकदम एकदम ब्लेंडेबल दिसतो. ठीक आहे, बघू शकता. यानंतर फ्रेंड्स आपण लाईनर अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, आता बघा, जर तुम्ही बिगनर्स असाल ना तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल तुम्ही अशा प्रकारे पेन लाईनर वापरा. कारण कसं आहे, पेन लाईनर जे असतात ना, आपण एखादं पेन कसं पकडतो आणि आपण पेनाने कोणतीही गोष्ट म्हणजे काहीही लिहू शकतो आणि आपल्याला ते एकदम स्टेबल असतं, ठीक आहे, हँडी असतं, तर तुम्ही अशा प्रकारे जर पेन लाईनर वापरलं ना तर हे अप्लाय करायला खूप इझी असतं, एकदम हँडेबल असतं, आपण इझिली ते पकडू शकतो, आपले हात अजिबात थरथर करत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही पेन लाईनर वापरू शकता. हा मी इथे स्विस ब्युटीचा पेन लाईनर घेतला आहे. एका साईडला तुम्हाला अशा प्रकारे पेन मिळतो आयलाइनर अप्लाय करण्यासाठी, आणि एका साईडला तुम्हाला असं विंग क्रिएट करण्यासाठी असा ॲप्लिकेटर मिळतो. तर तुम्ही हा पण घेऊ शकता, किंवा दुसरा कोणताही ब्रँडचा तुम्ही आयलाइनर घेऊ शकता. पण जर तुम्ही बिगिनर्स असाल ना आयलाइनर लावायला, तर तुम्ही हा वापरू शकता. प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा, जर तुम्हाला लिक्विड लाईनर कसा अप्लाय करायचं यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ना, कमेंट करा, मी डिटेल व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आणि हा जो पेन लाईनर आहे ना, लाईनर कसा अप्लाय करायचं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे, तुम्ही जाऊन ती चॅनलवर बघू शकता, किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, तर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही पेन लाईनर वापरा, आणि जर तुम्हाला एकदम शार्प मस्त लाईनर अप्लाय करायला येत असेल, ॲक्च्युली मी तुम्हाला पूर्ण मेकअपच शिकवते, तरी खूप सारे असे आहेत की ज्यांना लाईनर अप्लाय इझिली अप्लाय करता येतो, तर तुम्ही अशा प्रकारे लिक्विड लाईनरसुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे, पण मला लिक्विड लाईनर येतो अप्लाय करता, त्यामुळे मी हा अप्लाय करणार आहे. ठीक आहे, लाईनर अप्लाय केल्यानंतर आता मी काजळ अप्लाय करणार आहे. तर इथे मी स्ट्वेक किकीचा काजळ घेतला आहे. हा जो काजळ आहे ना तो वॉटरप्रूफ आहे. डोळ्यातून जर तुम्ही बिगिनर्स असाल, काजळ लावायला ना खूप सारे जे अशा लेडीज आहेत की काजळ अप्लाय केल्यानंतर लगेच डोळ्यातून पाणी येतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही हा स्ट्वेक किकीचा बॅडेस काजळ घेऊ शकता, आणि नेहमी काजळ वॉटरप्रूफ वापरा, जेणेकरून डोळ्यातून पाणी जरी आलं ना तरी तो काजळ जो आहे तो अजिबात उतरणार नाही. ठीक आहे, तर मी हा स्ट्वेक किकीचा जो काजळ आहे तो वापरणार आहे. आणि लक्षात ठेवा, काजळ ना थोडासा बोल्ड अप्लाय करा, म्हणजे थोडासा जाड अप्लाय करा, जेणेकरून काय होईल, आपले जे डोळे आहेत ना ते छानसे ओपन अप दिसतात, म्हणजे थोडेसे मोठे दिसतात ना तर उठून दिसतात. ठीक आहे, तर थोडासा मी ना जाड अप्लाय करून घेते, बघू शकता. फ्रेंड्स काजळ अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर इथे मी NYB मस्कारा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मस्कारा घ्या, पण जेव्हा पण मस्कारा घ्याल ना तर तो वॉटरप्रूफ घ्या. कारण ना डोळ्यातून जर पाणी आलं ना तर कधीकधी काय होतं, जर वॉटरप्रूफ मस्कारा नसेल ना तर तो पूर्ण खाली उतरला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मस्कारा घ्या पण तो वॉटरप्रूफ असला पाहिजे. तुम्ही हा NYB मस्कारा खरेदी करू शकता, एकतर खूप अफोर्डेबल आहे आणि वॉटरप्रूफ आहे, खूप लाँग लास्टिंग आहे. ठीक आहे, पाणी जर कितीही पाणी लावलं ना तरी हा अजिबात निघत नाही. जोपर्यंत तुम्ही मेकअप रिमूवर किंवा कोकोनट ऑइलने मेकअप काढत नाही ना तोपर्यंत हा जो मस्कारा आहे ना तो अजिबात निघणार नाही. ठीक आहे, तर
फ्रेंड्स, तुम्हाला इथे मी टिप देते, लक्षात ठेवा, मस्कारा एकदा लावल्यानंतर ना तुम्हाला परत एकदा त्याची लेअर द्यायची आहे, म्हणजे डबल कोटिंग तुम्हाला करायची आहे. त्याने काय होतं माहिती का, आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्या दाट दिसतात आणि खूप सुंदर दिसतात. आता मी एकदा अप्लाय केलं आहे ना, मी अजून एकदा डबल कोटिंग करेन, ठीक आहे. याने काय होईल माहिती का, माझ्या ज्या पापण्या आहेत ना त्या दाट दिसतील. म्हणजे तुम्ही बघू शकता, डबल कोटिंग केल्यामुळे काय झालं आहे, माझ्या ज्या पापण्या आहेत ना त्या दाट दिसतात, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आणि असं वाटतं मी फेक लॅशेस आहेत ना त्या अप्लाय केलेल्या आहेत, त्या लावलेल्या आहेत, पण तसं अजिबात नाही आहे. दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्ही फरक बघू शकता, ठीक आहे. आता फ्रेंड्स, आपला या डोळ्याचा मेकअप कम्प्लीट झालेला आहे. इकडे मी डोळ्याचा मेकअप केलेला नाही आहे, ठीक आहे. दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. ही जी साईड आहे ती किती उठून दिसते आणि माझ्या डोळ्यांचा मेकअप जो आहे तो किती उठावदार दिसतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही, डोळ्यांचा मेकअप न केल्यामुळे डोळा जो आहे तो अजिबात उठावदार दिसत नाही आहे, ठीक आहे. आता इकडचा डोळ्यांचा मेकअप केलेला आहे, आता इकडचा पण पटकन करते, ठीक आहे. मी दोन्ही डोळ्यांचा मेकअप करून घेतलेला आहे, ठीक आहे. आता आपला जो पूर्ण मेकअप आहे त्याला सेटिंग स्प्रेने सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील आणि मेकअप उतरणार नाही, ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी दोन मेकअप सेटिंग स्प्रे तुम्हाला दाखवणार आहे, एक ड्राय स्किनसाठी आणि एक ऑइली स्किनसाठी. माझ्याकडे ड्राय स्किनसाठी जो मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो आहे हा ब्ल्यू हेवनचा सेटिंग स्प्रे. आणि फ्रेंड्स, या सेटिंग स्प्रेवर लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, डुई ग्लो लुक. म्हणजेच जर तुमची स्किन ड्राय असेल ना, तर जेव्हा तुम्ही सेटिंग स्प्रे घेता तेव्हा लक्षात ठेवा त्याच्यावर एकतर डुई लिहिलेले असले, एकतर ग्लोई लिहिलेले असेल, एकतर हायड्रेटिंग लिहिलेलं असेल किंवा एल्युमिनेटिंग लिहिलेलं असेल. हे चार शब्द जर लिहिलेले असतील ना, तर समजून जायचं की हा ड्राय स्किनसाठी सेटिंग स्प्रे आहे. जसं की या सेटिंग स्प्रेवर लिहिलेलं आहे डुई ग्लो लुक, म्हणजे हा जो मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो तुमच्या चेहऱ्याला छान असा डुई लुक देईल, म्हणजे तुमचा जो मेकअप आहे तो छान असा ग्लॉसी दिसेल. आणि जर फ्रेंड्स तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला असे मेकअप सेटिंग स्प्रे घ्यायचे आहे ज्यावर लिहिलेलं असेल मॅट किंवा ऑइल फ्री सेटिंग स्प्रे, किंवा इथे लिहिलेलं आहे नॉन स्टिकी. असं जेव्हा लिहिलेलं असेल तेव्हा समजून जा की तुमचा चेहरा ऑइली आहे, तर तुमच्यासाठी हे मेकअप सेटिंग स्प्रे आहेत ते यूज करायचे आहेत. इथे मी दोन्ही पण यूज करते कारण की माझी नॉर्मल स्किन आहे, पण आज मी यूज करणार आहे इनसाईडचा सेटिंग स्प्रे, ठीक आहे. तर छान असं शेक करून घ्यायचं आणि देन पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून आपला जो मेकअप आहे तो तिथेच लॉक करून घ्यायचा आहे, ठीक आहे, जेणेकरून आपला मेकअप उतरणार नाही आणि मेकअप लॉंग लास्टिंग राहील. म्हणून सेटिंग स्प्रे आपल्याला यूज करायचे असतात. सेटिंग स्प्रे यूज केल्यानंतर तुम्ही एअर ड्राय पण करू शकता, किंवा अशा प्रकारे ब्युटी ब्लेंडर घेऊन असं थोडंसं डाब केलं ना तर छान असं जो मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो सेट होऊन जातो. आता फ्रेंड्स, आपल्याला लास्ट प्रोडक्ट अप्लाय करायचा आहे आणि तो म्हणजेच लिपस्टिक, ठीक आहे. तर मी जो लिप बाम लावला होता ना, तो एक्स्ट्राचा जो लिप बाम आहे ना तो अशा प्रकारे काढून टाकते, ठीक आहे. जेवढा मेकअप होईपर्यंत मी आधी लिप बाम जो लावला होता ना, त्यामुळे माझे जे लिप्स आहेत छान अशा हायड्रेट आणि सॉफ्ट झाली आहेत. आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. तर फ्रेंड्स, आपण लिपस्टिक यूज करूयात. लिपस्टिकसाठी माझ्याकडे आहे माय क्लॅमचा हा सुंदर असा थोडासा रेडिश कलर आहे, तो यूज करते, ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ आणि हा आहे माझा फायनल मेकअप लुक. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत मेकअप कसं करायचं ते शिकवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही जर हा मेकअप करायला घेतलात ना,
100% तुम्हाला बेसिक मेकअप करता येईल. त्यामुळे छान असं वेल काढून स्वतःसाठी छान मेकअप करायला शिका. आणि मला खूप साऱ्या कमेंट येतात की यार आमच्याकडे इतका वेल नाही आहे आणि एवढा वेल मेकअपसाठी कोण घालवणार. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला एवढंच सांगेल, जेव्हा आवड असते ना तेव्हा सवडही मिळतेच. आणि आपल्याकडे 24 तास असतात दिवसातून, तर स्वतःसाठी थोडासा वेल काढायला शिका. कारण आपण आपला जो पूर्ण वेल आहे ना तो सर्वांसाठी असतो, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी आहे ना, आपल्याला अजिबात वेळ नसतो. पण जर वेळ काढला ना तर वेळ नक्कीच मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला आवड असेल ना तर सवडही मिळणारच. त्यामुळे थोडासा वेळ काढा, छान असा मेकअप करायला शिका. मी सांगितलं आहे त्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही मेकअप शिकू शकता. आणि मला अजून पण खूप अशा कमेंट येतात की यार मेकअप करून तू कुठली हिरोईन दिसणार आहेस, त्यापेक्षा मी खूप सुंदर दिसते. अरे यार, मी मेकअप करते हिरोईन दिसण्यासाठी नाही, माझी आवड आहे, माझी ती कला आहे. आणि जेव्हा मला मेकअप करायचं म्हटलं ना तर मला खूप छान वाटतं, मला आतून खूप प्रसन्न वाटतं. आणि लक्षात ठेवा, जेवढं तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना तेवढं तुम्ही समोरच्याला वाटाल ना तेवढं तुमचं ज्ञान भंडार आहे ना ते अजून वाढतं. तुम्हाला तर माहितीच आहे, शेअरिंग इज केअरिंग, ठीक आहे. तर त्यामुळे छान असं मेकअप करायला शिका. आणि अशा कमेंट प्लीज करू नका, कारण खूप असे लोक आहेत की ज्यांना खरंच शिकायचं असतं आणि त्यांच्यासाठी ही माझी आजची व्हिडिओ आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा, मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल, ठीक आहे. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आणि या फेस्टिवसाठी छान असं मेकअप करायला शिका आणि सुंदर दिसा. तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय, लॉट्स ऑफ लव, टेक केअर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.